राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने लाडू आणि जिलेबीचे वाटप करत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देऊन मोदी सरकारला चपराक दिली आहे. राहुल गांधींना सुप्रीम कोर्टातून न्याय मिळाला असून राहुल गांधी यांची खासदारकी सुद्धा त्यांना पुन्हा मिळणार आहे. जनतेचा आवाज संसदेत बुलंद करणार आहेत. सत्याचा विजय झाल्याबद्दल सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं आणि आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पुतळा येथे रेल्वे स्टेशन येथे सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं लाडू जिलेबी वाटून फटाके फोडून जल्लोष करण्यात आलाय. यावेळी सोलापूर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा राहुल गांधी यांच्या बाजूने लागला असून एक प्रकारे हुकुमशाही मोदी सरकारला सुप्रीम कोर्टानं चपराक दिली आहे. हा विजय न्यायदेवतेचा असून आम्ही त्याचं स्वागत करतो. सत्य परेशान होऊ शकता है लेकिन कभी भी पराजित नाही हो सकता. आज सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माननीय राहुलजी गांधी यांची खासदारकी वर स्थगिती आणलेली आहे. आपल्याला माहित असेल गेल्या 2-4 महिन्याखाली मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती व तसेच त्यांचं घर सुद्धा ताब्यात घेऊन त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. आपल्याला माहित असेल कायद्यासमोर काही नाही आहे. आज सुप्रीम कोर्टातून राहुल गांधींना एक चांगल्या प्रकारचा दिलास मिळाला आहे. भाजप सरकारला भारत जोडोच्या यात्रेपासून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बघितल्यापासून यांच्या पायाखालची भाजपवाल्याची पायाखालची वाळू सरकली होती. परंतु राहुल गांधींचं पद काढल्यापासून राहुल गांधी सुद्धा डगमगले नाहीत, ते जनतेमध्ये मिसळत आले. परंतु आज सुप्रीम कोर्टामध्ये कायद्याने त्यांना राहुल गांधींना त्यांचा पद खासदारी परत मिळणार आहे आणि त्यांच्यावर जी 2 वर्षाची बंदी होती ती सुद्धा आज न्यायालयाने काढून टाकली आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सत्याचा विजय होणार आहे. त्यासाठी सत्यमेव जयते यानुसार आम्ही आज रेल्वे स्टेशन सोलापूर येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून एक प्रकारे येणाऱ्या काळामध्ये सत्याचा विजय होणार आहे. एक प्रकारे मोदी सरकारने भाजप सरकारला चपराक बसलेले येणाऱ्या काळात सुद्धा काँग्रेस मोठ्या बहुमताने जिंकून येईल यात मात्र विश्वास आहे. यावेळी सोलापूर युवक काँग्रेस शहराध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभेचे अध्यक्ष महेश लोंढे, प्रवीण वाले, सुशील कुमार म्हेत्रे, युवराज जाधव, दाऊद नदा, प्रतीक शिंगे, किरण राठोड, यासीन शेख, अजय जाधव, शरद वाघमोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.